तर शिवसेनेच्या पंधरा खासदारांची काल दिल्लीत डिनर डिप्लोमसी झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता आमदारांचं बंड ताज असतानाच शिवसेनेचे खासदार सुद्धा वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आता वर्तवली जात होती मात्र अशी कोणतीही डिनर डिप्लोमसी झाली नाही असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी दिलं आहे तुमाने जी खरोखर अशी बैठक झाली खासदारांच्या मनात काही चल चलबिचल सुरू आहे आता सध्या अशी कोणतीही बैठक माझ्या घरी झालेली नाही गेल्या सहा दिवसापासून मी नागपूरमध्ये जा जर मीच नागपूरमध्ये आहो तर माझ्या घरी बैठक कशी होईल एक प्रश्न दुसरी गोष्ट जे खासदार आहेत त्यातले सहा खासदार तरी विठ्ठलवारीला गेले आहे पंढरपूरला बाकी तीन खासदार मुंबईत होते बाकी खासदार लोकांना मी फोन केला तर ते आपापल्या गावामध्ये होते अशी कोणत्याही प्रकारची बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सध्या ज्या पद्धतीने राज्यात बंड होऊन सत्तांतर झालं आणि त्याच्यानंतर शिंदे गटाकडे ओघ वाढत आहे अगदी नगरसेवकांपासून तर विविध तालुक्यातले जिल्ह्यातले नेते शिंदे गटाशी जुळत आहेत खासदारांचे जे अठरा खासदार आहे शिवसेनेची एक मोठी ताकद आहे सगळ्या खासदारांच्या मनामध्ये काय आहे काही निर्णय घेण्याच्या टप्प्यापर्यंत तुम्ही सगळे आलेले आहात की दोन्ही गटांमध्ये पुन्हा समिट घडेल अशी अजूनही अपेक्षा आहे सर्व शिवसे सैनिकांना एकच वाटतं आहे की आदरणीय बाळासाहेबांची ही शिवसेना ही एक संघ व्हायला पाहिजे सर्व जे काही आता आदरणीय आमचे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम निघून गेलेले आहेत त्यांनीसुद्धा आणि उद्धवसाहेबांनी यांनी एकत्रित बसायला पाहिजे आणि खासदारसुद्धा या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहेत की दोघांमध्ये काहीतरी समेट घडावा आणि एका ठिकाणी सर्वांनी येऊन पक्ष या राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष व्हावा ही सर्वांची इच्छा आहे तसे प्रयत्न सुरू आहे अजून तुमच्या कोणाकडून अजूनही खासदार लोक बोलतात खासदार जे मुंबईतले पुण्यातले आहे त्यांचे संपर्क सुरू आहे आम्ही तर विदर्भातले लोक आम्ही इकडेच आपल्या नागपूरमध्येच राहतो त्यामुळे हा काही विषय ज्या पद्धतीने हा जो बंड झाला आणि आरोप सर्वात मोठा हा झाला करण्यात आला की मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे जे इतर वरिष्ठ नेते आहे आमदारांचं ची पोहोच त्यांच्यापर्यंत नव्हती त्यांचं ऐकलं जात नव्हता ते पण लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही सर्व खासदार जे आहेत तो लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला तसे अनुभव आले नाही आम्ही बघा आमचं खासदार म्हणून आमचं जा दिल्लीला जास्तीत जास्त वास्तव्य असते अधिवेशन तीनशे पासष्ट दिवसापैकी ते दीडशे दिवस आमचं अधिवेशन काळात जातं नंतर कमिटीच्या बैठकामध्ये आदिवे� जातं आणि हे सर्व काम करत असताना आम्हाला मुंबईला आमची कामं कधी पडतच नाही आणि एकाच दोन पडले समजा तर आम्ही अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यावरती सर्व मार्ग काढतो दिल्लीला पाहिलं मुंबईवरूनच जात असते काही काही विभागांच्या ते आम्ही कामं तिथे करतो आणि तिथूनच काम निपटून आम्ही आमच्या दिल्लीवरून ते काम करून आणत असतो त्यामुळे मला असा काही अनुभव आलेला नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट